नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर गायकवाड पी भूगोल विभाग प्रमुख दहिवडी कॉलेज दहीवडी, दहीवडी। आज आपण भूगोल विषयाची जी मुख्य शाखा आहे प्राकृतिक भूगोल यामधील वातावरण याविषयी जाणून घेणार आहोत त्यामध्ये मग वातावरण म्हणजे काय त्याचा अर्थ काय त्याची व्याख्या काय त्याचबरोबर वातावरणाची निर्मिती साधारणपणे कशी झाली त्यानंतर वातावरणाची वातावरणाचे घटक कोणते आहेत वातावरणाची रचना कशी वातावरणाचे थर कसे आहेत त्याचबरोबर वातावरणाचे गुणधर्म कोणते आहेत ते आपण ह्या पी पी टी सादरीकरणाच्या सहाय्यानं बघणार आहोत यामध्ये सुरुवातीला वातावरण म्हणजे नेमकं काय तर त्याच्या व्याख्या आपण बघूया तर पृथ्वीभोवती अनेक वायू व वा वायूंच्या घटकांचे जे आवरण किंवा त्याला आपण वेस्टर्न असं म्हणतो तर ते जे तयार झालेलं आहे त्याला आपण वातावरण असं म्हणतो मित्रांनो ह्या वातावरणामध्ये अनेक घटक अनेक वायूंनी हे वातावरण बघणार आहे त्यामध्ये कोणते वायू आहेत ते आपण पुढं बघणारच आहोत त्यानंतर गेडेस या शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या रंगहीन गंधहीन स्वादहीन वायूच्या आवरणास वातावरण असं म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे की आपल्याला हवा ही दिसत नाही पण ती आहे हे आपण ठामपणे सांगू शकतो झाडांच्या हालचालींमुळं आपल्याला ती आहे हे जाणवतं किंवा आपल्याला ती वाहतानासुद्धा दिसत नसली तरी ती आहे हे जाणवतं कारण का तर त्यामध्ये रंगहीन त्यानंतर ती गंधहीन आहे आपल्याला तिचा वास तीच हवा आहे किंवा काय आहे तर तो वास येत नाही त्यानंतर ती स्वादहीनसुद्धा आहे म्हणजे वातावरणात ॲक्च्युली त्याच्यामुळं कोणताही स्वाद किंवा गंध नसतो पण त्यामध्ये जर मग काय सजीव सुमृत झालेला एखादा प्राणी असेल किंवा सजीवसृष्टीमधील वेगवेगळी फुलं आहेत किंवा वेगवेगळे घटक आहेत त्यांचा जर वास त्यामध्ये आला तर मग आपल्याला तो वा चा चा वास जाणवतो परंतु ॲक्च्युली वातावरणाला स्वतःचा असा काही वास नाही किंवा तो गंधहीन आहे असं म्हटलं जातं त्याला स्वतःचा रंगही नाही त्यामुळं तो रंगहीन आहे आणि स्वतःचा स्वादही नाही जशी साखर खाल्ल्यानंतर आपल्याला गोड लागते तसं वातावरणामध्ये कोणताही स्वतःचा स्वाद हा नसतो त्यानंतर कोपेन व डिलॉग या शास्त्रज्ञाच्या मते वातावरण म्हणजे भिन्न भिन भिन्न वायुराशीचे मिश्रण होय पृथ्वीवरील भूभागास व जलभागास त्यांनी वेष्टले आहे म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वायुराशी आहेत त्यांचं मिश्रण आहे वेगवेगळे वायू आहेत कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन नायट्रोजन असे अनेक वायूंचं मिश्रण हे पृथ्वीच्या भूभाग आणि सगळ्या जलभागाच्या सभोवताली पसरलेलं आहे तर त्याला वातावरण असं म्हटलं जातं तर ह्या झाल्या वातावरणाच्या काही व्याख्या याच्यावरून आपल्याला वातावरण म्हणजे नेमकं काय लक्षात आलं असेल त्यानंतर मग ह्या वातावरणाची निर्मिती कशी झाली असेल मग ह्या वातावरणामध्ये जसं ऊन वारा पाऊस किंवा अशा अनेक वायू हे सगळे घटक सामावलेले असतात मग हे आत्तापासून आहेत का खूप पूर्वीपासून आहेत किंवा कशाप्रकारे याची निर्मिती झाली असावी असे काही जणांनी संशोधनातून त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत परंतु अजूनही या बाबतीमध्ये अगदी परिपूर्ण अशा प्रकारचं संशोधन झालेलं आपल्याला दिसत नाही अजूनही त्यामध्ये अनेक शोध चालू आहेत आता याच्यामध्ये बघा की पृथ्वीची निर्मिती ही सूर्यापासून झाली असावी अशा अनेक शास्त्रज्ञांच्या मते सांगण्यात येतं किंवा हा जो सूर्य आहे किंवा सगळ्यात मोठा जो तारा आहे किंवा हे तारकापुंज आहे त्याच्या विभागातून किंवा त्याच्या स्फोटातून त्याला त्याच्यानंतर जे तुकडे झाले ते तुकडे त्या सूर्याभोवती फिरायला लागले ते थंड झाल्यानंतर मग त्याचे त्याचे ग्रह झाले आणि त्याच्यातून बाहेर पडणारा जो वायू किंवा राख आहे किंवा दुलीकन आहे तर ते ते जे आहे त्याच्यापासून वातावरण झालं असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे त्यानंतर पृथ्वीत थंड होताना आतील उष्णता बाहेर पडली या थंड होण्याच्या क्रियेमुळे पृथ्वीभोवतालच्या पोकळीत अनेक वायूंचे आवरण निर्माण झाले असावे असे पण अनेक शास्त्रज्ञांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं कारण आपल्याला माहिती आहे की विस्तवावर जर आपण पाणी टाकलं तर त्याला फस असा आवाज येतो आणि त्याच्यातून ती वाफ बाहेर येत असते तर अशावेळी पृथ्वीसुद्धा थंड होताना अनेक पदार्थ त्याच्यातून बाहेर पडले अनेक वायू बाहेर पडले आणि पृथ्वी सभोवतालच्या पोकळीमध्ये हे वातावरण वातावरण निर्माण झालं साधारणतः पृथ्वीपृष्ठ भागापासून एक हजार चारशे ते दोन हजार सहाशे किलोमीटर उंचीपर्यंत वातावरण असावं वा, असं साधारणपणे ह्या काही शास्त्रज्ञांचं मत आहे त्यानंतर वातावरणाची स्थिती पृथ्वीवर पाच हजार लक्ष वर्षापूर्वी झाली असावी असं कॅम्ब्रियन किंवा के त्याला कॅम्ब्रियन कालखंड म्हणतात तर त्या कालखंडामध्ये झाली असावी असं पण काही शास्त्रज्ञांचं मत आहे त्यानंतर सत्तावीस ते तीस किलोमीटरपर्यंत थरामध्ये हवेचे अनेक आविष्कार घडतात म्हणजे ज्या थरामध्ये आपण राहतो ज्या थरामध्ये सजीवसृष्टी आहे अशा भू लगतच्या पंचवीसशे ते तीस किलोमीटर अंतरापर्यंत विजांचा कडकडाट होतो मुसळधार पाऊस पडतो वारा वाहतो तर अशा प्रकारचे अनेक आविष्कार जे वातावरणात घडून येतात ते ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागात लगतच्या वातावरणामध्ये घडून येतात पृथ्वीवर वातावरण नसते तर सजीवसृष्टी अस्तित्वातच आली नसती असं हे अनेक शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला पण सर्वांना माहीत आहे कारण ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही ऑक्सिजनला आपण प्राणवायू असं म्हणतो नायट्रोजनशिवाय वनस्पती जगू शकत नाही व नायट्रोजन हा कुजण्यापासून सगळ्या सजीवसृष्टीचं संरक्षण करतो प्रत्येक वायू प्रत्येक घटक हा वातावरणासाठी वातावरणामधला सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे दुसऱ्या परग्रहाचा जर आपण अभ्यास केला त्याचा जर विचार केला तर त्याच्यावरती केवळ वातावरण नाही म्हणून त्या ठिकाणी सजीवसृष्टी नाही असं सांगितलं जातं अशी साधारणतः वातावरण निर्मि वातावरणाची निर्मिती झाली असावी असं सांगितलं जातं त्यानंतर मग ह्या वातावरणाचे नेमके घटक कोणते आहेत कम्पोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर आता त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वायू जे वायू किंवा गॅसेस असं आपण त्याला सा म्हणतो तर ते ह्या वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येतो जे काही ये जड वायू आहेत वाय। त्यामध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड हायड्रोजन ऑर्गन हे जे जड वायू आहेत ते पृथ्वीच्या पृष्ठभागाला लागून असणाऱ्या वातावरणाच्या थरात आढळतात तर काही हलकी वायू आहेत त्यामध्ये निऑन हेलियम क्रिप्टॉन झेनॉन ओझोन रेडॉन अशा प्रकारचे जे हलके वायू आहेत तर ते वातावरणाच्या वरच्या थरामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात तर आता काही वातावरणातील जे प्रमुख वायू आहेत त्याचं प्रमाण पण आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामध्ये नायट्रोजन आहे तो अष्ट्याहत्तर पॉईंट दहा टक्के आहे सर्वात जास्त असणारा हा नायट्रोजन वायू आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरला ऑक्सिजन की तो वीस पॉईंट नऊ टक्के इतका आहे कार्बन डायऑक्साईड हा झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री पर्सेंट फक्त आहे म्हणजे तो कमी आहे त्यानंतर ऑर्गॉनसुद्धा झिरो पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे निऑन झिरो पॉईंट झिरो झिरो अठरा टक्के इतका आहे सर्वसाधारणत हे आपल्याला ह्या वायूंचं प्रमाण आणि महत्त्वाचे वायू दिसून येतात नंतर काही इतर सुद्धा वायू आहेत पण त्यांचं अत्यल्प प्रमाण ह्या वातावरणामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर ह्या वातावरणामध्ये फक्त वायूच नाहीत तर त्यामध्ये अजूनसुद्धा दोन घटक सामावलेले आहेत त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा दुसरा बाष्प हा घटक आहे आता बाष्प हे वातावरणामध्ये सगळीकडंच सामावलेलं असतं सुद्धा आपल्याला दिसत नाही हे जे वातावरणातील बाष्प आहे ते वायुरूप अवस्थेमध्ये असतं पाण्याची जी तीन रूपं आहेत त्यामध्ये जलरूप वायुरूप आणि घनरूप त्यामधलं वायुरूप अवस्था म्हणजे पाणी हा बाष्प म्हणजे काय तर हवेतील पाणी हे अवस्थेत जे आढळतं तर त्याला आपण बाष्प असं म्हणतो वातावरणातील उंचीनुसार ह्या बाष्पाचं प्रमाण हे कमी कमी होत जातं कारण हे जड आहे त्यामुळं बाष्प हे वातावरणाच्या तपांबराच्या म्हणजे सगळ्यात खालच्या थरामध्येच जास्त आढळतं जसं उंच जाऊ तसं बाष्पाचं प्रमाण कमी 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 होत जात असतं एकूण बाष्पाच्या नव्वद टक्के बाष्प वातावरणाच्या पाच किलोमीटर उंचीपर्यंतच आढळतं फक्त पाच किलोमीटर उंचीपर्यंत आपल्याला जे ढग दिसतात जे बाष्पांनी बनलेले असतात ते आपल्यापासून मुसळधार पाऊस देणारे जे काळे कुट्ट ढग असतात ते तर फक्त दोन अडीच किलोमीटरसुद्धा वरती नसतात आणि त्याच्यातून आपल्याला भरपूर पाऊस मिळतो पा। म्हणजे बाष्प हे एकत्रित येतं आणि ठराविक जागेमध्ये ते एकत्रित आल्यानंतर त्याचे ढग होतात सांद्री बन होतं आणि नंतर आपल्याला पाऊस मिळतो पा। तर हे नव्वद टक्के बाष्प वातावरणाच्या पाच किलोमीटर उंचीपर्यंतच फक्त असतं त्यानंतर वातावरणाला बाष्पाचा पुरवठा जलाशयाचे बाष्पीभवन वनस्पतीच्या उत्सर्जन क्रियेमुळे होतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये सूर्य आहे सूर्यापासून सूर्या जी आपल्याला ऊर्जा मिळते सौरशक्ती मिळते याच्यामुळं तापमानात वाढ होते आणि त्या जलाशयाचं बाष्पीभवन होतं आणि मग हे बाष्प वायुरूपावस्थेमध्ये सगळ्या वातावरणामध्ये आढळतं वनस्पतीसुद्धा काही प्रमाणामध्ये बाष्पाचं उत्सर्जन करतात त्यानंतर बाष्पाची वातावरणात वृष्टी पाऊस दव दहवर राईम व गारा ही अनेक रूप आहेत हे जे बाष्प आहे ते कधी आपल्याला थेंबाच्या पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात मिळतं तर काही वेळा हिमवृष्टी होते म्हणजे तेच ढग जर उंच गेले शून्य अंशापेक्षा कमी तापमान झालं तर त्या ठिकाणी त्याच्यापासून गारा पडतात किंवा हिमवर्षा होतो किंवा काही वेळा सांद्रीभवन प्रक्रियेमुळे दव दहवर धुके असे प्रकार पण निर्माण होतात हे कशामुळं होतात ह्या बाष्पामुळंच होतात सजीवसृष्टीला जर खूप मोठ्या प्रकारे चांगलं अस्तित्व पृथ्वीवरती टिकवायचं असेल तर त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा बाष्पाचा असतो किंवा सगळ्याच मानवजातीला सगळ्या सृष्टीच्या दृष्टिकोनातून वातावरणातील बाष्प हा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला दिसतो त्यानंतर तिसरं आहे तेवढाच महत्त्वाचा दुलीकन किंवा त्याला डस्ट असं आपण म्हणतो तर हे सुद्धा जसं वायू आहे बाष्प आहे तसंच सुद्धा ह्या वातावरणामध्ये सामावलेले आपल्याला दिसून येतात वातावरणाच्या खालच्या थरात धुलिकण आढळतात आता धुलिकण हे सुद्धा जड आहेत रेती माती पाला पाचोळा याच्यापासून हे धुलीकण बनलेले असतात त्यामुळं ते सुद्धा वातावरणाच्या खालच्या थरामध्ये सर्वाधिक असतात जसं उंच जाऊ तसं त्यांचंसुद्धा प्रमाण कमीकम कमी कमी होत जातं मग हे धुलीकण वातावरणात आले कुठून तर ते काही प्रमाणात निसर्गनिर्मितसुद्धा आहेत तर काही वेळा मानवनिर्मित आहेत असं पण आपण म्हणतो निसर्गनिर्मित म्हणजे काय तर पूर्वी जे ज्वालामुखीचे विस्फोट झाले त्याच्यातून जी राग बाहेर पडली तर ती सगळ्या वातावरणामध्ये सामावली गेली त्याचबरोबर वनवा लागला एखाद्या जंगलाला त्याच्यापासूनसुद्धा ती राग बनते किंवा वारा आहे वाऱ्याबरोबर धूळ वाहते रेती वाहते किंवा बारीक बारीक लहान पदार्थाचे तुकडे कण वगैरे ह्या वातावरणामध्ये वाऱ्यांमुळे इतस्तता पसरलेले आपल्याला दिसतात तर कायमस्वरूपी ही जी धूळ आहे ती वातावरणामध्ये सामावलेली असते आता मानवनिर्मितसुद्धा आपण म्हणतो प्रदूषण वाढलं कारण का तर कारखान्यातून बाहेर पडणारा धूर असेल त्यानंतर वेगवेगळ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये जे इंधनचं ज्वलन होतं त्याच्यापासून बाहेर पडणारा धूर असेल किंवा अशा अनेक कारणांमुळे मानवांना सुद्धा या धुळीमध्ये वाढ केलेली आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे हे धुलीकण असतात त्यानंतर यात मातीचे कण धुराचे कण तंतू जीवजंतू लहान लहान विषाणू बॅक्टेरिया वगैरे सुद्धा असतात पाळ्या पालापाचोळ्याच्या कणांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो त्यानंतर धुलीकण वातावरणातील सौर शक्ती शोषून घेतात त्यामुळे आपणास सूर्य उगवल्यानंतर व मावळल्यानंतर संधी प्रकाश मिळतो आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे सूर्य उगवताना जेव्हा आपण बघतो तो तो लालसर रंगाचा दिसतो किंवा दि, अगदी पूर्णपणे प्रकाशित भाग नसतो किंवा एकदम जशी आपण लाईट लावतो तशी एकदम लाईट आपल्याला सूर्याची दिसत नाही मावळतानासुद्धा आणि उगवतानासुद्धा कारण का तर ह्या सूर्याचे जे प्रकाशकिरण आहेत तर ते धुलीकणामधून परावर्तित होतात आणि मग हळूहळू तापमान वाढायला लागतं त्यामुळं मा सूर्य मावळल्यानंतर आणि उगवल्यानंतर आपल्याला जो सूर्यप्र संधीप्रकाश मिळतो तो केवळ ह्या सगळ्या वातावरणामध्ये धुलीकन असल्यामुळे मिळतो आणि मावळताना सूर्य आपल्याला जो लालसर रंगाचा दिसतो त्याचं कारणसुद्धा वातावरणातील धुलीकन आहे तर हे झाले वातावरणाचे तीन घटक एक वायू बाष्प आणि धुलीकन नंतर वातावरणाची रचना आपण बघणार आहे म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचावरती कोणकोणत्या प्रकारचं वातावरण कि वा आहे किंवा कोणकोणत्या प्रकारचे थर आहेत आणि ते किती उंचीवरती आहेत आणि मग त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर हे वातावरणाच्या रचनेमधून आपल्याला लक्षात येईल हे अत्यंत महत्त्वाचं आहे या आकृतीमध्ये आपल्याला दिसते की भूपृष्ठावरती उंच पर्वत आहेत पटार आहेत मैदाने आहेत महासागर आहेत अनेक प्रकारचे जलाशय आहेत बेटे आहेत असे अनेक भाग भूपृष्ठाला लागून आहेत परंतु मग जसजसं सा जसं उंच जाऊ तसं त्याच्या उंचीनुसार मग काही ठिकाणी पाऊस पडतो काही ठिकाणी आपल्याला वातावरणामध्ये उपग्रह गेलेले दिसतात विमान गेलेलं दिसतं आपल्याला एखाद्या ठिकाणी जर समजा एखादी क्रिकेटची मॅच चाललेली असेल तर त्याचं प्रेक्षेपण आपण घरात बसून बघू शकतो ऐकू शकतो तर हे वातावरणामध्ये असणाऱ्या सगळ्याचा अभ्यास केल्यामुळं त्या रचनेचा त्या थरांचा अभ्यास केल्यामुळं आपल्याला असं लक्षात आलं की उंचीनुसार ह्या वातावरणामध्ये अनेक बदल असलेले दिसून येतात मग काय आहेत हे वेगवेगळे जे थर आहेत ते कशा आहेत तर त्यामध्ये बघा की साधारणतः चार प्रमुख थर ह्या वातावरणामध्ये आहेत आणि त्यानं ही रचना बनलेली आहे त्यामध्ये सगळ्यात पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळचा थर म्हणजे तपांबर त्याला आपण प्रपोजपोज असं ट्रोपोस्पियर असं म्हणतो त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे स्थितांबर स्टॅटोस्पियर असं त्याला म्हटलं जातं त्यानंतर त्याच्या वर असणारा आहे तो दलांबर मेसोस्पियर असं त्याला म्हटलं जातं आणि नंतर बाह्यांबर तर हा सगळ्यात वरचा थर असलेला आपल्याला एक्झोस्पियर असं पण त्याला म्हटलं जातं तर तो थर असे चार थर पृथ्वीवरती उंचीनुसार आढळतात तर त्याचे प्रत्येकाचे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघणार आहे यामध्ये पहिला जो वातावरणाचा थर आहे तो म्हणजे तपांबर टोपोस्पियर तर बघा हा जो भूपृष्ठालगत आठ ते सोळा किलोमीटर जाडीचा हा थर आहे विषव याची जाडी जरा जास्त असते तर इकडं ध्रुवाकडं आपण जाऊ तशी त्याची जाडी कमी असते कारण आपली पृथ्वीचा फुगीर जो भाग आहे तो विषववृत्तावरती आहे त्यामुळं ह्या वा तपांबराची जाडी तिथं सोळा किलोमीटरपर्यंतसुद्धा असते त्यानंतर उंचीनुसार या थरामध्ये तापमान आहे आणि वायुभार कमी कमी होत जातो आता हे आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला डायरेक्ट सूर्यापासून तापमान मिळत नाही सूर्यापासून जी सौरशक्ती मिळते जे प्रकाश किरण येतात तर ते अगोदर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतात त्यानंतर तिथं असणारी हवा तापते तिथं असणारे धुलीकन तापतात किंवा ह्या तपांबरामध्ये सगळ्यात खालचा जो थर आहे तो तापतो आणि मग वहन प्रक्रियेनं वरचे थर तापत जातात त्यामुळं आपल्याला डायरेक्ट सूर्यापासून किंवा त्याच्या ऊर्जेपासून तापमान मिळत नाही म्हणून तर जसं उंच जाऊ तसं उलट तापमान कमी कमी होत जातं वायुभार पण कमी होतो वायुभार म्हणजे हवेचा दाब समुद्रसपाटीला दहाशे तेरा मिलीभार इतका वायुभार असतो सगळ्यात जास्त पण नंतर मग तो कमी कमी होत जातो आपल्याला माहिती आहे की गिर्यारोहक जे आहेत वायुभार म्हणजे आपल्या डोक्यावरचा जो हवेचा भार आहे किंवा ह्या पृथ्वीवरचा हवेचा भार आहे गिर्यारोहसुद्धा जेव्हा ते उंच गिर्यारोहण करण्यासाठी जातात तर त्यांच्या पाठीवरती ऑक्सिजनची नळकांदी असते कारण ऑक्सिजन पण कमी होत जातो तापमान पण कमी होत जातं तसंच वायुभार पण कमी होत जातो परंतु उंच गेल्यानंतर त्यांना ते ओझं जाणवत नाही कारण हवेचा दाब हा कमी झालेला असतो त्याचबरोबर हे आपण जर बघितलं तर माउंट एवरेस्ट हे सर्वात उंच जगातलं शिखर आहे आठ आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर इतकी त्याची उंच आहे परंतु हे त्याला आपण हिमालय म्हणतो हिमानी किंवा बर्फाने आच्छादलेली अशी सगळी ही पर्वत शिखर आहेत म्हणजे त्या उंच भागावर बर्फ आहे आणि जमिनीवर बघितलं तर आपल्याला तापमान जास्त दिसतं जसं उंच जाऊ तसं तापमान काय होतं कमी कमी होत जातं त्याचा दर कसा आहे तर दर एकशे साठ मीटर उंचीला एक अंश सेल्शियसनं तापमान कमी होत जातं त्यानंतर वातावरणातील ऐंशी टक्के जड हवा याच थरामध्ये सामावलेले असते जे काय जड वायू आहेत जड दुलीकन आहेत जे काय बाष्प आहे तर ते या वातावरणाच्या तापांबर या सर्वात खालच्या थरामध्ये असतं त्यानंतर सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी हा तर अत्यंत महत्त्वाचा आहे मग मी सांगितलं ही पृथ्वीवरतीच फक्त सजीवसृष्टी असलेली आपल्याला अजून आढळलेली आहे आणि ती कशामुळं तर वातावरणातील ह्या सगळ्या रचनेमुळं तिथल्या घटकांमुळं आता ती का तिथं आहे तर जे सजीवसृष्ट्याला लागणारे वायू आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे, आहे कार्बन डायऑक्साईड आहे या वायूंचं प्रमाण हे पुरेसं आणि योग्य प्रमाणात ह्या वातावरणामध्ये आहे आणि ते सर्वाधिक लागतं तर ते ह्या वातावरणामध्ये तपांबर या थरामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर वहन उत्सर्जन आणि अभिसरण या प्रक्रियेमुळे या थरातील हवा तापते मी सांगितलं की डायरेक्ट सूर्यापासून आपल्याला तापमान मिळत नाही तर ते अगोदर तपंबराचा खालचा थर तापतो नंतर वहन प्रक्रियेनं किंवा उत्सर्जन प्रक्रियेनं हे तापमान आपल्याला मिळतं आणि अभिसरण अभिसरण म्हणजे काय तर समजा तापलेली हवा प्रसरण पावते ती हलकी होते परत ती वर जाते जशी वर जाईल ती परत तशी थंड होते परत ती जड होते आणि परत नंतर ती खाली येते खाली आल्यानंतर परत तापते परत वर जाते परत थंड होते ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो अभिसरण प्रक्रिया तर ही सुद्धा कुठं घडते ह्या वातावरणाच्या थरामध्ये घडत असते याच थरात पाऊस वारा विजा हिमवृष्टी गारा हे सगळे आविष्कार ह्या थरामध्ये घडून येतात कारण का तर ह्या थरामध्येच हे सगळं बाष्प वायू किंवा धुलीकन वगैरे असतात त्यानंतर तपंबराच्या वर दोन ते तीन किलोमीटर जाडीचा तपस्तब्दी नावाचा थर आढळतो यामध्ये तापमान सर्वत्र स्थिर असते म्हणजे एकदम वाढत पण नाही कमी पण होत नाही स्थिर अशा प्रकारचं तापमान असतं तर अशा प्रकारे हा तपंबराचा अत्यंत महत्त्वाचा थर आहे आपल्याला माहीत पाहिजे हा हे जे ढग तयार होतात हे जे पाऊस पडतो वारा वाहतो विजांचा कडकडाट होतो हिमवृष्टी होते तर ही कुठल्या थरामध्ये ह्या फक्त तपांबराच्या थरामध्येच होत असते आणि फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आठ ते सोळा किलोमीटरमध्येच हे आविष्कार घडत असतात आणि त्यामध्येच ही सजीवसृष्टी असलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे तपांबर हा वातावरणातला सगळ्यात महत्त्वाचा थर आहे त्यानंतर त्याच्यावर तपांबराच्या वर, वर स्थितांबर नावाचा थर आहे त्याला आपण स्ट्र स्टॅटोस्फियर असं म्हणतो तर हा साधारणत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ऐंशी किलोमीटर जाडीचा हा थर आहे तर हा तापंबरच्या वरचा थर आहे या थरात तापमान स्थिर व कायम असते म्हणून या समता पट्टा असं म्हटलं जातं जसं आपण बघितलं की तापंबरामध्ये जसं उंच जाऊ तसं तापमान कमी होतं पण सितांबरामध्ये तसं नाही सीतांबरामध्ये या तापमानात बदल हा जास्त होत नाही म्हणून याला समताप पट्टा समान तापमानाचा पट्टा असं म्हटलं जातं त्यानंतर या थरात हवा विरळ असते तसेच येथे कोणतेही हवेचे आविष्कार घडत नाहीत म्हणजे स्थितांबरामध्ये म्हणजे तापांबराच्या वर जो स्थितांबर आहे त्याच्यामध्ये पाऊस वादळे गारा हिमवर्षाव असे कोणतेही आविष्कार घडत नाहीत त्यानंतर स्थितांबरात पंचवीस ते चाळीस किलोमीटरच्या दरम्यान ओझोन नावाचा वायू किंवा वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असल्यामुळे या थराला ओझोनांबर असं म्हटलं जातं आता हा ओझोनचा थरसुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळं ते स्थितांबर हा थरसुद्धा ह्या सजीवसृष्टीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण इथं ओझोन वायू आढळतो तर हा ओझोन वायूमुळं अतिनील जी उष्ण सूर्यकिरणे आहेत ती शोषून घेतली जातात आणि त्या ओझोनमुळे पृथ्वीवरील सजीवसृष्टीचं संरक्षण होतं ही जी अल्ट्रावायलेट किरणं आहेत ती जर डायरेक्ट पृथ्वीच्या पृष्ठीभाग पृष्ठभागावर आली असती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान प्रचंड वाढलं असतं आणि तिथं सजीवसृष्टीला जगणं शक्य झालं नसतं मग हे जे व्हायलेट किंवा अतिनील किरणं जे आहेत तर ती अडवण्याचं काम हे स्थितांबरामधला ओझोनांबर हा थर करत असतो त्याच्यामध्ये ऑक्सिजनची होऊन हा ओझोन तयार होतो ओ थ्री असं आपण त्याला म्हणतो तर हा अत्यंत महत्त्वाचा ओझोन नावाचा थर ह्या स्थितांबरामध्ये आढळतो त्यानंतर ओझोन थराला जीवसृष्टीचं संरक्षण संरक्षक कवच असंसुद्धा म्हटलं जातं पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे ओझोनच्या थराला छिद्रे पडू लागले आहेत त्यातून पृथ्वीवर आलेल्या अतिनील किरणांमुळे जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे असं आपण वारंवार ऐकतो कारण मानवाने प्रगतीच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण केलेलं आहे आणि मग ह्या प्रदूषणामुळं जर ह्या स्थितांबराच्या थरामधल्या ओझोनच्या थरा थर जर डिस्टर्ब झाला त्याला छिद्र पडली तर मग ती अतिनील किरणं डायरेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतील आणि हळूहळू जीवसृष्टीचा नाशसुद्धा होऊ शकतो असं अनेक शास्त्रज्ञ सांगतात त्यामुळे ते प्रदूषण ओझोनच्या थरासाठी खूप धोकादायक आहे ध्रुवाकडील भागामध्ये ते लवकर अतिनील किरण पोचतात आणि मग काही असे प्राणी आहेत पक्षी आहेत की त्याच्यावरती पहिला परिणाम तिथं जाणवायला लागलेला आपल्याला दिसून येतो असा हा स्थितांबर हा थरसुद्धा अत्यंत महत्त्वाचा वातावरणातला वाता थर आहे त्यानंतर त्याच्यावर असणारा जो आहे तो आयनांबर किंवा त्याला आपण दलांबर असं म्हणतो आयनोस्पियर असं त्याला म्हटलं जातं तर या सीतांबराच्या वरच्या थराला आपण दलांबर किंवा आयनांबर असं म्हणतो या थराची जाडी सितांबरापासून पाचशे किलोमीटर उंचीपर्यंत आहे म्हणजे मोठा हा थर आहे त्याच्यानंतरचा हा जो थर आहे आयनांबर तर तो, तो पाचशे किलोमीटर जाडीचा आहे या थरात मुक्त आयन असून ते विद्युत भारीत असतात म्हणून यास आयनांबर म्हणतात म्हणजे विद्युतची आपल्याला माहीत आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती एखादी अल्युमिनियमची तार असली तांब्याची तार असते तिथून विद्युत जी वाहत असते तर तशा प्रकारे विद्युत भारीत अशा प्रकारचं वातावरण हे कुठं आढळतं हे आयनांबरामध्ये आढळतं या थरातून विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळं रेडिओ लहरी परावर्तित होतात व बिनतारी संदेश पाठवणेसुद्धा शक्य होतं म्हणजे आपल्याला जो मोबाईलवर संदेश येतो किंवा टी व्हीवरती आपण चित्र बघतो किंवा आवाज येतो इतक्या दुरूनसुद्धा विशिष्ट अशा कनेक्टिव्हिटीनंतर तर तो ह्या कशामुळं तर ह्या थरांमुळे ह्या थरांमधून आपल्याला ह्या आवाजाची किंवा ध्वनीची देवाणघेवाण झालेली दिसून येते त्यानंतर या थरात हवा विरळ असते उंच जावे तसे तापमान उलट काय होतं वाढत जातं त्यानंतर आयनांबरामध्ये ऐंशी ते शहाण्णव किलोमीटर उंचीवर डी हा उपथर आहे या थरातून रेडिओच्या दीर्घ लहरी परावर्तित होतात म्हणजे ऐंशी ते शहाण्णव किलोमीटरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात दीर्घ लहरी आपल्याला जो स्पष्ट आवाज येतो आता जे हे थ्री जी फोर जी फाईव्ह जी वगैरे येते ती ह्याच थराला अनुसरून किंवा ह्या भागातील ह्या सगळ्या चुंबकीय क्षेत्राला विद्युत चुंबकीय क्षेत्राला अनुसरून हे सगळं संशोधन केलं जातं आणि आपण जास्तीत जास्त स्पष्टपणे त्याचा जा आवाज ऐकू शकतो तर अशा दीर्घ लहरी कुठून प्रवास करतात रेडिओ लहरी तर साधारणतः आयनांबारामधील ऐंशी ते शहाण्णव किलोमीटर उंचीवरून त्याला डी थर किंवा डी हा उपथर मानला जातो त्यानंतर शहाण्णव ते एकशे चाळीस किलोमीटर उंचीच्या दरम्यान ई थर आहे त्याला ई थर असं म्हटलं जातं या स्केनेली हेवीसाईड थर असं सुद्धा म्हटलं जातं था। या थरातून मध्यम रेडिओ लहरी परावर्तित होतात हा जरा थोडा उंचीवरती आहे त्यामुळे तिथून मध्यम रेडिओ लहरी परावर्तित होतात त्यानंतर एकशे चव्वेचाळीस ते तीनशे साठ किलोमीटरवर यफ किंवा अपलटन नावाचा थर आढळतो यामधून रेडिओ लघु लहरी परावर्तित होत असतात अशा प्रकारे ह्या आयनांबरामधील हे थर म्हणजे त्या ठिकाणी असणारी जी डी आहे किंवा यफ आहे ई आहे हे सुद्धा आपल्याला मानवाला संदेश वहनासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो या थरात अरोरा नावाचा तेजस्वी चमत्कारिक प्रकाश किरण ध्रुवीय प्रदेशात दिसतो पांढऱ्या रंगाचा चमकणारा असा तिथं असणाऱ्या त्या वातावरणातील आणि सूर्य सौरऊर्जेमुळं परावर्तन होतं आणि तो एक वेगळा चमत्कार तेजस्वी अशा प्रकारचा तो भाग दिसतो तर त्याला चमत्कारिक अरोरा असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे हा तिसरा आयनांबर नावाचा थर आहे त्यानंतर सगळ्यात वर असणारा की जिथपर्यंत साधारणतः मानवानं संशोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे बाह्यांबर चौथा थर त्याला बहिरमंडळ असं सुद्धा म्हटलं जातं तर एक्झॉस्पियर असं त्याला म्हटलं जातं तलांबराच्या वरच्या थरात बाह्यांबर नावाचा थर या आहे या थराची निश्चित उंची सांगता येत नाही इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये लेमन स्पिटर थर यांनी या थरात बहिरमंडल असं नाव दिलेलं आहे या थरात ऑक्सिजन हायड्रोजन व हो हेलियम या वायूंचे अगदी सूक्ष्म हलके अशा प्रकारचे कण आढळतात या थरात उ अणूंची हालचाल उर्धग्वामी दिशेने होते म्हणजे जे अणू रेणू सूक्ष्म असे आहेत तर ते उभ्या दिशेनं त्याची हालचाल झालेली आपल्याला दिसून येते यामध्ये दोन हजार किलोमीटर उंचीपर्यंत न्यूट्रल कणांचा प्रभाव दिसतो त्यानंतर त्या पलीकडे मात्र इलेक्ट्रॉन प्रोटॉन यांचे अस्तित्व ऋण व धन विद्युत भारीत असते त्यामुळे या थरात चुंबकीय मंडल असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे आपल्याला जे काय ह्या आपल्या तपंबराच्या थरात मिळतं की पोहोचू शकत नाही असं ह्या जे भैरमंडल किंवा भायंबराच्या थरामध्ये असतं या थरातील पाचशे किलोमीटरच्या दरम्यान उंचीवर हवेचे तापमान एक हजार सातशे अंश शेंटीग्रेड आढळून आलेले आहे म्हणजे सर्वाधिक तापमान ह्या थरामध्ये आहे असा सगळ्यात उंच म्हणजे खूप उंच अशा प्रकारचा हा भैरमंडल किंवा बाह्यांबर थर म्हणून त्याला ओळखलं जातं अशा प्रकारे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीनुसार तपांबर स्थितांबर त्यानंतर दलांबर किंवा आयनांबर त्यानंतर बाह्यांबर अशा प्रकारचे हे ते, थर आढळतात सितांबरामधला त्यात त्यामध्ये ओझोन थरसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे तर असे थर झाले त्यानंतर वातावरणाचे गुणधर्म आता वातावरणाचे काही महत्त्वाचे फक्त गुणधर्म भरपूर गुणधर्म आहेत परंतु काही महत्त्वाचे गुणधर्मसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे त्यामध्ये वातावरणातील सर्वच वायू उष्णतेने प्रसरण पावतात व थंडीने ते आकुंचन पावतात प्रसरण क्रियेमुळे हवा थंड होते तर आकुंचनने ती उष्ण होते म्हणजे जसं आपण हालचाल असं म्हणतो की जसं आपण श्वास घेतो हृदय हलतं परत प्रसरण पावतं हलतं तर याच्यामुळं आपल्याला जशी ऊर्जा मिळते तसंच वायूंचं पण आहे किंवा वातावरणातील वायू हे प्रसरण पावतात आकुंचन पावतात आणि ह्याच्यामुळं मग ह्या वातावरणामध्ये आपल्याला थंड थंडी उष्णता हे दोन्ही घटक जाणवतात त्यानंतर भूपृष्ठालगत हवेची घनता जास्त असते जे काय जड वायू आहे हो जड धुलीकन आहेत बाष्प आहे हे सगळे घटक तपांबर नावाच्या भूपृष्ठालगतच्या थरामध्ये आढळतात त्यामुळं तिथं हवेची घनता कशी असते जास्त असते त्यानंतर उंचीनुसार वायू विरळ होत जातात उंचीनुसार वायू हे विरळ होत जातात कमी 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 होत जातात धुलीकन पण कमी कमी होत जातात त्यानंतर वातावरण पारदर्शक आहे त्यातून सूर्यकिरणे आरपार जातात आपल्याला माहिती आहे जरी हे वातावरण हवा बाष्प धुलीकन हे सगळं जरी सामावलेलं असतं तरी आपण अगदी खूप लांबपर्यंत अगदी एक किलोमीटरपर्यंतसुद्धा सहज बघू शकतो तिथं असणारे जे झाड आहे डोंगर आहे घर आहे ते आपल्याला दिसतं कारण का तर वातावरण हे पारदर्शक आहे आपण ते इकडचं तिकडं बघू शकतो त्यातून सूर्यकिरणसुद्धा आरपार भूपृष्ठापर्यंत येतात आणि ते नंतर परत जातात त्यानंतर वातावरणाकडून अल्प प्रमाणामध्ये सौरशक्तीचे शोषण पण केले जाते म्हणजे सगळी सौरशक्ती शंभर टक्के सौरशक्ती आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत नाही तर ती काही एकोणपन्नास टक्के किंवा काही प्रमाणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते तर मग ती नष्ट कुठं होते तर वातावरणात वातावरणाचा जो भाग आहे त्यामध्ये ढग असतील हवा असेल तर ते सौरशक्तीचं शोषण पण करून घेतात काही सौरशक्ती डायरेक्ट परावर्तित पण होते काही डिफ्युजन आपल्याला मिळत असते अशा प्रकारे हे वातावरणात सौरशक्तीचं काही प्रमाणात शोषणसुद्धा होतं त्यानंतर वातावरणात बाष्पीभवन व हवेचे सर्व आविष्कार आढळून येतात हा वातावरणातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जर सूर्य सूर्यप्रकाश मिळाला नसता त्यामुळं तापमान वाढलं नसतं तर जलाशयातील पाण्याची वाफ झाली नसती आणि त्यामुळं आपल्याला बाष्प मिळालं नसतं बाष्प झाले नसतं तर ढग तयार झाले नसते चांद्रीभवन झालं नसतं पाऊस मिळालं नसतो पण हे सगळं ह्या वातावरणामध्ये घडून येतं किंवा खालच्या थरामध्ये घडून येतं बाष्पीभवन ही प्रक्रिया त्यातली अत्यंत महत्त्वाची आहे त्यानंतर ऊन वारा पाऊस वादळ विजा हे सगळे आविष्कार ह्या वातावरणामध्ये घडून येतात त्यानंतर स्थितांबरातील ओझोनमुळे सजीवसृष्टीचं संरक्षण होतं जी काय सूर्याची अतिनील किरणं आहेत तर ती ह्या ओझोन थरामध्ये अडवली जातात आणि त्यामुळं सजीवांसाठी चांगल्या प्रकारचं वातावरण मिळतं ती जी अतिनील किरणं आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाही तर अशा प्रकारे हे जे वातावरण आहे की ते जे गंधहीन आहे स्वाधीन आहे रंगहीन आहे आपल्याला ते दिसत नाही परंतु यामध्येच हे सगळं सामवलेलं आहे या, या वातावरणामुळेच आपल्या पृथ्वीवरती आपलं अस्तित्व आहे या सजीव सृष्टीचं अस्तित्व असलेलं आपल्याला दिसून येतो इतकं महत्त्वाचं हे वातावरण आहे तर अशा प्रकारे आपण यामध्ये ह्या प्रकरणामध्ये वातावरण म्हणजे काय त्याच्या व्याख्या बघितल्या पृथ्वीच्या सभोवताली जे काय हवेचं वेष्टन आहे आवरण आहे त्याला आपण वातावरण असं म्हणतो त्यानंतर आपण त्या वातावरणामध्ये कोणकोणते घटक आहेत तर ते बघितले वातावरणाची निर्मिती पण आपण बघितली वातावरणाचे घटक बघितले त्यामध्ये वायू बाष्प धुलीकन यां हे घटक वातावरणामध्ये आढळतात त्यानंतर वातावरणाची रचना बघितली त्यामध्ये मग आपण वातावरणाचे जे काय भूपृष्ठापासूनचे वेगवेगळे थर बघितले तपांबर स्थितांबर त्यानंतर आयनांबर बाह्यांबर हे वेगवेगळे थर आणि त्याची वैशिष्ट्यसुद्धा आपण अभ्यासली आणि वातावरणाचे काही गुणधर्म आपण या माध्यमातून अभ्यासले मित्रांनो निश्चितच आपल्याला भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना वातावरण या घटकाचा घटकाची परिपूर्ण माहिती घेण्यासाठी याचा उपयोग होईल नक्कीच मी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करून वातावरण म्हणजे काय हे आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चित तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे तर तुम्ही यासाठी मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो यू.